डॉक्टर आम्हाला हॉस्पिटलमधून सुट्टी कधी मिळणार, आम्हाला डिस्चार्ज कधी मिळणार, असा प्रश्न कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आल्याच्यानंतर जे पेशंट्स ॲडमिट होतात त्यांचा हा प्रश्न असतो. त्याच्याबद्दल निर्देश असे आहे की पेशंट कमीत कमी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबणं गरजेचं असतं आणि शेवटचे 3 दिवस त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. उदाहरणार्थ ऑक्सिजनची गरज नाही पडली पाहिजे, ताप नाही आला पाहिजे, खोकला नाही आला पाहिजे, पेशंट कम्फर्टेबल असले पाहिजे. हा क्रायटेरिया जर मीट होत असेल तर पेशंटला 10 दिवसानंतर सुट्टी करता येते. आपले सिमटम चालू झाल्यापासून हे दिवस मोजले जातात, तर कमीत कमी 10 दिवस आणि शेवटचे 3 दिवस आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे आहे, असा ICMR ने जे गाईडलाईन्स बनवलेले आहेत पेशंटला आपल्या कधी सुट्टी करायची आहे, डिस्चार्ज रिलेटेड जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे. हे माइल्ड पेशंटसाठी, ज्यांना थोडा जास्त त्रास झालेला आहे किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज होती अशा पेशंट्सला 10 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जे 3 दिवस आहेत त्या 3 दिवसामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण नॉर्मल राहिलं पाहिजे, ऑक्सिजनची गरज नाही पडली पाहिजे, ताप नाही आला पाहिजे, ताप कमी करायच्या गोळ्यांची गरज नाही पडली पाहिजे. हे जर क्रायटेरिया मीट झाला त्या पेशंटला 10 दिवस कम्प्लीट झाल्याच्या नंतर 3 दिवस काही त्रास नसेल तर सुट्टी करता येते. त्याही व्यतिरिक्त जे पेशंट्स ICU मध्ये होते किंवा व्हेंटिलेटरवरती होते त्यात हळूहळू बरे होत आहेत, अशा पेशंट्सला कम्प्लीट रिकव्हरी होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवायचं असतं. आणि पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये आपण रिपीट कोविड टेस्ट करत नाही. दिवस 10 दिवस कम्प्लीट झाले, 3 दिवस त्रास काही नाही झाला की पेशंटला आपण सुट्टी करतो आणि ते पेशंट्स घरी जातात. पण सिव्हिअर कॅटेगरीमध्ये पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे ना, घरी गेल्याच्या नंतर परत त्यांना कोणता त्रास होणार नाही ना, त्याची खबरदारी घ्यावी लागते. आपण डिस्चार्ज वेळेआधी किंवा डिस्चार्ज पॉलिसीमध्ये जसं नमूद केले तसं न फॉलो करता जर डिस्चार्ज लवकर घेतला तर त्याचे काय धोके आहेत. आपण घरी गेल्याच्या नंतर आपल्याला त्रास परत पुन्हा होऊ नये, ऑक्सिजनची गरज पडू नये, याच्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट करून घरी जाणे कधी योग्य असतं. दुसरी गोष्ट, जे काही कोरोना इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आपल्यामुळे अजून घरातल्यांना घरी गेल्याच्या नंतर तो इन्फेक्शन पसरू नये याच्यासाठी सुद्धा ही खबरदारी असते. आपण पूर्णपणे जर बरे झालो आणि बरे जाऊन घरी गेल्याच्या नंतर वी शूड नॉट बी ए थ्रेट टू अदर्स. आपल्या घरातली लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना आपल्यापासून संसर्ग होऊ नये, या दुसरा एक फॅक्टर असतं. तर इन शॉर्ट डिस्चार्ज क्रायटेरिया असा आहे, 10 दिवस कमीत कमी हॉस्पिटलमध्ये आणि शेवटचे 3 दिवस आपल्याला काही त्रास नाही झाला पाहिजे. अशा संदर्भातचा जे PDF आहे तो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. महाराष्ट्र शासनाने आणि ICMR ने बनवलेला आहे डिस्चार्ज पॉलिसी संदर्भात. थँक्यू.